अजून थोडं वर घ्या, घ्या अजून, घ्या अजून थोडं, घ्या अजून. बा थँक यू. कसे आहात अप्पा? ठीक आहे. बर, चहा मागव का कॅन्टीन मधून? नाही नको. का हो, आवडत नाही? अग नाही, ते चहात साखर खूप घालतात. एरवी तर तसाच चहा प्यायचे तुम्ही चोरून. हो ना अगं, पण हा अटॅक आल्यापासून भीतीच वाटते. वाटतं उगाच फट म्हणता. काहीतरीच काय बोलताय अप्पा, जान्हवीच्या बाबतीत तसं झालं त्याचा धक्का बसला तुम्हाला, नाहीतर? जान्हवीच्या बाबतीत जे घडलं त्यामुळेच तर भीती वाटते. माझ्या घरावर एवढी संकट कोसळत असताना मी खंबीरपणे उभं राहायला हवं. अप्पा, आम्हाला नेहमीच तुमचा आधार वाटत आलाय, पण तरीही तुम्ही चिंता करू नका, आराम करा. मला माहिती आहे हे शक्य नाही आहे, पण मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. अगं पण तूच तर म्हणतेस हे शक्य नाही आहे म्हणून. हो, पण ICCU मध्ये असताना तुम्ही याच विचाराने खूप घाबरला होतात ना, आठवत आहे ना? मग आता काळजी नको का घ्यायला? हो, तू जातेस ना रोज जान्हवीला भेटायला? खर तर अनघा, तू तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवंस. दुसरं आपण काय करू शकतो अप्पा? फक्त एकमेकांना सांगू शकतो, तू खंबीर राहा. पण मी आता स्वतःला सावरले. जान्हवी निर्दोष आहे असा जसा आपल्याला ठाम विश्वास आहे, तसे ती सुटून येईल हाही विश्वास ठेवायलाच हवा ना आपल्याला. ही तुमच्या सगळ्यांची जी ओढाताण होती ना, ही भगवत नाही ग मला. असं अजिबात नाही आहे अप्पा. अप्पा, परवा तो फिरोज आला होता आपल्याकडे, तुमची चौकशी करत होता. आजीने सांगितलं नाही तुम्हाला? कोण? तो हैदराबादी? हो तोच. नेमके आम्ही कुणीच नव्हतो घरात, आजी तेवढ्या एकट्या होत्या. म्हणजे त्याचं हिंदी बिघडलं असेल किंवा आजीचं हिंदी सुधारलं असेल. काय अप्पा, बरं आता तुम्ही जरा विश्रांती घ्या. साखरही जास्ती खायची नाहीये आणि बोलायचंही जास्त नाहीये. वा, आजीचा विषय काढल्यावर तू अगदी तिच्यासारखंच बोलायला लागलीस. नाही, करतो मी, आराम करतो. मी जरा डॉक्टरांना भेटून येते. आलेच. हो, आणि काहीही मदत लागली तर मला कळवा. हो हा, नाही बातम्या काय हो वाऱ्यासारख्या पसरतात. अच्छा, म्हणजे आता हे सगळं सांगलीभर झालं असणार. नाही, मी इतक्यात सांगलीला येण्याची काही शक्यता नाही आहे, पण तुम्हाला काहीही मदत लागली तरी मला फोन करा. हो हो हो, मी नक्की करेन. ओके करुणा. बाबा, तुम्ही अजून घरीच? निघालच होतो, सांगलीला फोन लावला होता, हॉस्पिटलची खबरबात घ्यायला हवी ना. तू आत्ता घरी कशी काय आलीस? म्हणजे? अगं, अर्ध्या तासापूर्वी तू कॉलेजला गेली होतीस ना. हो, पण. पण काय, परत का आलीस? सुट्टी आहे का आज? नाही हो, सुट्टी कशाला असेल आज? मलाच काय विचारतीयेस? करुणा, काय झालंय? बावरल्यासारखी वाटतेस. मी बावरल्यासारखी? ते माझं जर्नल राहिलं घरी, तेच न्यायला आले. इथे कुठे बघितलं का तुम्ही? नाही, मला तरी नाही दिसलं कुठे. आजीला विचार, तिच्या खोलीत असेल. नको, तुम्ही जा तुमच्या कामाला, मी शोधते ना. वेंधळेपणा कमी कर करुणा. विणाच्या गाडीचं पेट्रोल उगाचच वाया गेलं ना तुझ्या या चक्रेसाठी. विणीला जेलमधून सोडवायचंय ना तुम्हाला? इकडून तो मोबाईल तुमच्या घरातन बाहेर निघाला कि तिकडून तुमची बहीण जेल मधून सुटलीच म्हणून समजा. हवं तर अख्खं घर पिंजून काढा, पण तो मोबाईल मला मिळायलाच हवा. मला कळना, त्या थोरातला करुणाच्या मागे लावलं इतके दिवस झाले,
काय रिझल्ट का हाती येत नाही का रे बाबू? हा थोरात कोण आणि करुणा कोण? उचलू का त्यांना? ज्याला त्याला उचलायचं नसतं रे बाबू. थोरात कोण माहिती का तुला ऐकून घे? थोरात म्हणजे ज्या जान्हवीच्या MMS प्रकरणाचा तपास करणारा इन्स्पेक्टर थोरात. आठवतोय का आपल्या घरी आला होता, ताईंच्या मागे लागला होता, मला बदली करून दे बदली करून दे ऐकून घे. तो इन्स्पेक्टर थोरात. त्याला म्हटले जरा करुणाकडनं माझा मोबाईल मिळवला तर बरं होईल. आणि करुणा म्हणजे कोण? जान्हवीची धाकटी बहीण. आता उचलतोय तो का? नाही नको नको. तुझ्या त्याने काय जमलं नाही? चपूट घालून आला दोन पायांमध्ये त्या म्हाताऱ्यांच्या समोर. ऐकून घे काय आता काय बे सांगू नकोस. मी काय सांगतो ते ऐकून घे आता. तुला तर शिपायचं काम देतोय, ते तरी जमेल का? जमेल बोला. जमेल बोला. एवढं कर जरा, माझी इज्जत राख. तू त्या थोरातवर आणि त्या देशपांड्यांच्या घरावरती बारीक लक्ष ठेव. काय सापडते का मला लगेच कळव. लागतोस का मला का आता तुलाच उचलू? नाही लागतो. नमस्कार साहेब. नमस्कार. अरे म्हणजे काय तुमच्याच घरी यायला निघालोय. हा काय गाडीतच बसलोय. आलोच 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 येतोय. हा म्हणजे काय पोचतो पोचतो. कुठे बरं असेल गुलाबी रंगाचा मोबाईल? कुठे ठेवला असेल ताईनी? ताई पण ना कुठे कुठे काय काय ठेवत असते देव जाणे. करुणा करुणा शांतो, नीट विचार कर, कंट्रोल युअरसेल्फ. एक तू सांग, तू मुळात कॉलेजला गेली होतीस ना, मग आता घरी कशी? आजी किती प्रश्न विचारते. मला जरा मला पडलेले प्रश्न सोडवू दे. थांब दोन मिनिट. आजी अशी काय करतेस तू? मी काय शोधत बसले ते सांगत बसले ना तर वेळ जाईल माझा उगाच. थांब जरा दोन मिनिट. अगं पण एवढ्या पसाऱ्यामध्ये काय शोधतेस तू? तेच सांगते मी तुला, नाही सांगू शकत. थांब जरा. बरं मला सांग, ताईचा डबा भरलास तू? हो भरलाय. हा मग ताईला डबा घेऊन मी जाईन तिकडे. आता मी कॉलेजला नाही जात, खूप उशीर झालाय. हा जा जा पटकन डबा भर जा तू. हा भरते. पण हे बघ आधी हा पसारा आवर हा सगळा. हो भाई अंधळपणा सगळीकडे नुसता असतो. नमस्कार. आलोसरे साहेबांचा PA बोलतो. बोला देशमाने. अभिनंदन. कशाबद्दल? बातमी कळल्या कळल्या तुम्हाला फोन केलाय. कसली? तुमची पुण्याला ट्रान्सफर झाली. अजून ऑर्डर आली नाही आहे माझ्या हातात. माहिती आहे, म्हणून तर पहिला अभिनंदनाचा फोन केलाय. महत्वाची बातमी वेगळीच आहे. काय? तुमची पुण्याला कुठे ट्रान्सफर झाली ते महत्वाचं. समजलं नाही मी. मधुमंजरी मुजुमदार ज्या विभागात राहतात त्या विभागाचे SP झालात तुम्ही. कळलं. रायसाहेब तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. ते फोन करतीलच तुम्हाला निवांतपणे. ऑर्डर मिळाले की कळवा. कळवीन, जरूर कळवीन.
हॅलो, हां बोलतीय. काय काय 11 वाजता का? हो हो हो, येते ना मी. एक मिनिट, मी ऍड्रेस लिहून घेते. एक सेकंड. हां बोला. हां, मिरॅकल ऑर्किड 7th फ्लोर. एक सेकंड ना, 7th फ्लोर हडप सर. ओके, हो हो हो, येते मी. थँक्यू व्हेरी मच. या बाबा. बाबा, तुम्ही ऑफिस मध्ये किती वाजता जाताय? नाहीतर जरा ड्रायव्हरला सांगता मला हडपसर पर्यंत सोडायला. हडपसरला एवढं काय काम बेटा? माझं काम झालं की नक्की सांगेन. अच्छा, म्हणजे आमची पल्लू आता एवढी मोठी झाली आहे की बाबांपासून गोष्टी लपवायला लागली. नाही हो, तसं काही विशेष नाहीये. मला एका इंटरव्ह्यू साठी जायचंय 11 वाजता. तुला नोकरी करायची? हो अहो, एक बीपीओ कंपनी आहे, त्याच्या वेबसाईटवर मी नाव रजिस्टर केलं होतं. त्यांच्याच इथनं फोन आला होता. तुम्ही सांगा ना ड्रायव्हरला, मी तोपर्यंत तयार होऊन येते. पल्लू, एक मिनिट. तुला खरंच नोकरी करायची गरज आहे का? आणि हाऊस म्हणून करायची असेल तर आपल्याच ऑफिसमध्ये लाग ना. एवढी डिपार्टमेंट्स आहेत, कुठेही काम सुरू करू शकशील तू. आफ्टर ऑल, मुजुमदार एम्पायरची तू. बाबा, मला त्रास होतो त्या नावाचा, त्याच्यामुळे बाहेर नोकरीही मिळत नाही मला. काय बोलतेस पल्लू? माझा एक नीट विचार कर आणि मग ठरव. बाबा, मी नीट विचार केलेला आहे, मला नोकरी करायची आहे. अगं बेटा, कारण काय आहे? पण प्रत्येक गोष्टीला कारण नसतं बाबा, आणि गरज ही मानसिकही असू शकते. माझ्या मनाने ठरवलंय, मला पैसे कमवायचे आहेत, मी नोकरी करणार आहे. हॅलो, तुला तिकडे जो पगार मिळणार आहे ना, त्यापेक्षा तुझा पॉकेट मनी जास्ती असणार आहे, हे माहिती आहे ना? अहो, मी कुठे पैशासाठी नोकरी करते? मला माझी स्वतःची आयडेंटिटी हवी आहे आणि ती मी मिळवणारच. तेव्हा तुम्हाला सुद्धा माझा बघा किती अभिमान वाटेल. तरी बाबा, तुम्ही ड्रायव्हरला तयार राहा, सांगा मी येते. काय झालं ताई? काय नाही, आता मला सवय होत चालली हळूहळू गुन्हेगारासारखं जगण्याची. खूप छळतात. तू साक्का म्हणते हे तर काहीच नाही, माझा तर फक्त हातच पिरगळला. सगळं सांगितलंस ना ग त्यांना? मला जे काही आठवत होतं ते सगळं सांगितलं मी त्यांना. मला एक सांग, पोलिसांनी ज्या वस्तू तुझ्याकडनं घेतल्या आहेत त्याच्यात तो मोबाईल पण घेतला का ग? माझा मोबाईल घेतला असेल, आठवत नाहीये मला. आणि तो गुलाबी रंगाचा मोबाईल? गुलाबी रंगाचा कुठला? अगं तो ग, तू कोमलच्या घरनं उचललास तो. मी नाही उच. नीट आठव, तू घेतलास की नाही घेतलास? घेतला खरा. मग कुठे आहे तो मोबाईल? पोलिसांच्या ताब्यात तर नाही ना? नाही, पोलिसांच्या ताब्यात नसावा. किंवा काय काय केलं असेल मी त्याच? ती सुरी मी उचलली आणि नंतर ती तिथेच टाकून आले. तो मोबाईल पण उचलला असा, तो पण तिथेच टाकला असा का? घरी घेऊन आले माझ्या बरोबर? घरी आणला असेल तर
कुठे ठेव? नाही करुणा, मला काही आठवत नाहीये ग. ताई ताई, इट्स ओके, इट्स ओके. चल तू आधी जेवून घे. चल. काही आठवत नाहीये, माझं डोकं दुखायला लागलं. टेन्शन घेऊ नकोस ताई, इट्स ओके. ताई मला एक सांग, तो मोबाईल जर तू घेतलायस आणि घरी ठेवलायस तर कुठे ठेवलायस काय आठवतंय? असेल कुठेतरी, टाकून दिला असेल रस्त्यात, नाही तर पडला असेल का कुठेतरी, मला नाही आठवतंय. पण करुणा, मी तिथून तो मोबाईल उचलला होता हे तुला कसं कळलं? सांग ना करुणा, काय झालंय? तू एक काम कर, नीट जेवून घे. गरम गरम आहे ना जेवण, लवकर जेव. करुणा, काय आहे त्या मोबाईल मध्ये? मला कुठे काय माहितीये काय आहे त्या मोबाईल मध्ये. अगं मला तो हेही म्हणाला की तो मोबाईल जर त्यांना परत दिला ना तर तुला ते जेलमधनं सोडवतील म्हणून. हो, म्हणून तो मोबाईल मी खूप शोधला ग, पण आपल्या घरात कुठे सापडलाच नाही तो. तुला खरंच आठवत नाही त्याच्याबद्दल? नाही ग, नाही. आणि मी कशाला लपून ठेवू? पण मग तो माणूस सारखा सारखा त्या मोबाईल बद्दल का विचारत असतो? आणि त्याला कसं कळलं की तो मोबाईल तू तिथून उचललायस? करुणा, काहीतरी घोटाळा आहे. म्हणजे मला तो मोबाईल उचलताना त्या माणसाने पाहिलं असणार, तोच माणूस तिथे होता आणि तोच त्याचा मोबाईल तिथे विसरून गेला असणार. म्हणजे कदाचित त्यानेच खून केला असेल. करुणा, अगं ताई, त्यांनी जर खून केला असेल तो असा उघड उघड समोर कसा येईल? हे बघ, याच्या पुढे तो माणूस तुला भेटला ना तर तू त्याच्याशी नीट जपून बोल. आणि हे सगळं तू आधी बाबांना सांग बरं. बाबांना? हो, त्यांनी मला अडकवलंय ग, तो तुला अडकवायला नको. तो तुला त्रास देईल रस्त्यात कुठे कुठे घाटून, तुला वाटेल ते विचारत बसेल. करुणा हे बघ, तू काळजी करू नकोस, बाबांना सांगितलं ते असतील तुझ्या बरोबर. मी सांग. तू जेवून घे आधी, तू घाबरू नकोस ताई. हे घे.